आकाशवाणी औरंगाबाद केंद्र प्रासंगिक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांना ज्येष्ठ सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या हस्ते औरंगाबाद इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणानंतर मराठवाड्याच्या भविष्यकालीन विकासाच्या वाटा या विषयाच्या अनुषंगानं चितळे यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहात. जागतिक पटलावर ज्यांचं नाव झालेलं आहे असं व्हिडिओकॉन बजाज ही औरंगाबादचीच देणगी आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांच्या मनात आम्ही मागा असलेलो आहोत असा जो चुकीचा शब्द प्रयोग येतो त्याला जरा आश्चर्य वाटतं की ज्या उद्योग क्षेत्राचं नाव जगभर करणाऱ्या संस्था इथे अस्तित्वात आहेत आणि अधिक गतीने आणि उत्साहाने काम करता आहेत त्या भागाला कसं काय काही लोकांच्या मनात अजून मागासलेपणाचा हा किंतुक का राहावा. आणि म्हणून याच्या पुढच्या भविष्याची वाटचाल करत असताना आपण ज्या काही गोष्टी करायला पाहिजे त्या या शब्दाला कायमचा आपण निरोप देऊन टाकला पाहिजे. आपण आता काही त्या अवस्थेत नाही आहोत. आपण एका अत्यंत गतिशील अशा आणि सुदैवाने परिवर्तनशीलतेला अनुकूल असलेल्या मानसिकतेच्या अवस्थेत आपण आहोत. आपण ह्या सगळ्या गोष्टी भराभर स्वीकारतो आहोत. त्या दृष्टीने सामाजिक बदल आपले व्यावहारिक बदल आपल्या विद्यापीठीय व्यवस्थांमधले बदल काही त्यात खळखळ होते काही अडचणी येत आहेत पण या एका मोठ्या गतिशील अवस्थेतून आपण जातो आहोत. तरी सुद्धा काही गोष्टी ह्या तुलनेने मागे राहत आहेत. त्यामुळे ज्या क्षेत्रांना गतिमानता मिळालेली आहे त्यांना आपलं एका बाजूला योगदान देत असताना वेगळ्या कारणांमुळे जी क्षेत्र तेवढी गतिमान आपण करू शकलेलो नाही त्या क्षेत्रांकडे आपल्याला अधिक गतिमान करण्यासाठी काय करायला पाहिजे येत्या भविष्यात त्याचा आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू. आज केवळ मराठवाड्यापुरतं जर मर्यादित बोलायचं झालं तर रेल्वे व्यवस्थेचं अपुरेपण ही आपली भविष्यातल्या विकासातली एक मोठी अडचण आहे. संचार व्यवस्था ही वेगळ्या विकास गतीचं एक छोटंसं मोजमाप असतं की ज्या प्रमाणात संचार व्यवस्था उत्तम त्या प्रमाणात आर्थिक व्यवस्था सामाजिक व्यवस्था या अधिक परिणामकारक होतात. म्हणून आपली जी संचार व्यवस्था आहे आणि विशेषतः रेल्वेवर लागणारा प्रति व्यक्ती पर प्रति किलोमीटर होणारा खर्च या बस वाहतुकीला आपण जास्त निगडीत झालेलो त्याच्या ढोबळमानाने एक चतुर्थांशापेक्षा कमी असतो. केवळ वाहतूक व्यवस्थेतच नाही केवळ कारखानदारीतच नाही तर एकंदर सगळ्या व्यवस्थेमध्ये या पुढच्या ज्या गरजा आहेत त्यातली सामाजिक कुशलता हस्तगत करणारा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे आणि तो निर्माण करण्यासाठी मग ज्या ज्या गोष्टींचा तपशील आपल्याला शोधायला पाहिजेत ज्यात बदल करायला पाहिजेत दुरुस्त्या करायला पाहिजेत त्यात शिक्षण व्यवस्था आल्या त्यात आपल्या अर्थव्यवस्था आल्या लोकांना या सगळ्या गोष्टींसाठी आर्थिक पाठबळ देणारी आपली वित्तीय व्यवस्था आली या सगळ्यांचा आपल्याला एकदा खोलात विचार करायला पाहिजे. त्यानंतर आपण 2-3 कोटी आज मराठवाड्यात आहोत. मी जास्त प्रमाणे आज मराठवाडा हा केंद्र ठेवून जास्त विश्लेषण मांडण्याचा प्रयत्न करतोय. यातल्या जवळपास 90% समाजाला स्वच्छ पाणी मिळत नाही. याच्या पुढचं आरोग्य कौटुंबिक स्वास्थ्य रोजगार निर्मितीची स्थायित्व हे सगळं स्वच्छ पाण्यावर अवलंबून आहे. निर्मळ पाणी सगळ्या नागरिकांना कसं उपलब्ध होईल हा आपल्या चिंतेचा विषय असला पाहिजे. आज हा चिंतेचा विषय झालेला दिसत नाही. निर्मळ पाणी हा आपल्या चिंतेचा विषय असला पाहिजे. आणि मराठवाड्याच्या संदर्भात पाणी हे नुसतं निर्मळ असून उपयोगी नाही आपल्याकडे पाण्याची कमतरता असल्यामुळे पाण्याचा फेरवापर कसा होईल म्हणजे वापरून अस्वच्छ झालेलं पाणी पुन्हा स्वच्छ करून वापरात कसं येईल त्यामुळे याच्यापुढे विकासाचे जे वेगळे निकष आहेत
त्याचजसं दरडोई उत्पन्न एक सगळ्यांना परिचित असलेला निकष आहे, त्याच्या बरोबरीने जे नवे निकष पुढे आलेले आहेत त्यात तो समाज पाण्याचा फेरवापर किती करतो, म्हणजे पाण्याचा काटकसरीने नुसतं उपयोग नव्हे तर फेरवापर किती करतो, त्यामुळे जे पाण्याचा दरडोई साधारणतः जगात असं मानलं गेलं होतं की 500 घनमीटर दरडोई जर पाण्याचा उपलब्धता असेल तर तो समाज ठीक आहे निभावून जाईल, पण आज वेगवेगळ्या कारणांमुळे स्वच्छतेच्या सवयींमुळे वाढत्या कारखानदारीमुळे नागरीकरणामुळे 500 घनमीटरचा तो निकष आता 1000 घनमीटर झालाय, आणि अशाच गतीने आपली नागरी व्यवस्थाचा जर विकास होत राहिला, सार्वजनिक व्यवस्थांचा जर विकास होत राहिला तर हा 1000 घनमीटर प्रतिडोईचा निकष हा लवकरच 1500 घनमीटर प्रतिडोईला जाणार आहे. आपल्याला कालबाह्य व्हायचं नाहीये, आपल्याला कालोचित अशी प्रेरणा पुढच्या पिढीला देऊ शकेल अशा रीतीचा समाज हा निर्माण करायचा आहे. अंतर खूप आहे, त्याच्यामुळे आपण नाउमेद व्हायला पाहिजे असं नाही. साधारणतः आपला मराठवाड्याचं भौगोलिक क्षेत्र हे 68,000 चौरस किलोमीटर आहे. आज याच्यापेक्षा 10 आकाराचे देश आहेत आणि जे आपल्या खूप पुढे आहेत, आपल्यापेक्षा अधिक अडचणी आहेत वेगळ्या कारणांमुळे. जेवढं औद्योगिकरण आपल्या मराठवाड्याचं व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. केवळ शेतीच्या आधारावर देश समृद्ध होत नाही, पूर्वी कधी झाला नाही, आजच्याही जगात होत नाही. शेती हा पाया असतो, पण पुढे शेतीचा पाया बळकट करत असताना इतर औद्योगिक वस्तूंची निर्मिती, पहिल्या टप्प्याची, दुसऱ्या टप्प्याची, तिसऱ्या टप्प्याची, अशी ज्या समाजात जास्त होते, मूल्यदायी प्रक्रिया ज्या समाजात जास्त होतात, तो समाज शेवटी भाग्यवान होतो, तो समाज हा संपन्न होतो. गोदावरीमधलं बरंचसं पाणी हे पश्चिम महाराष्ट्रात अडवलं जातं आणि त्यामुळे आमच्याकडे अडचण आहे. नेमकी काय स्थिती आहे तो एक वेगळा विषय, त्याच्या आपण खोलात जायला पाहिजे, जे काय योग्य ते व्हायला पाहिजे. पण गोदावरीवर किती मराठवाडा अवलंबून आहे, 20,000 चौरस किलोमीटर, आपण 68,000 चौरस किलोमीटर आहोत, त्यातलं 20,000 चौरस किलोमीटर पेक्षा कमी क्षेत्र गोदावरीवर अवलंबून आहे. जे उरलेलं 48,000 चौरस किलोमीटर आहे, ज्यात आपल्या नद्या याच मुळात आवर्षण प्रवण प्रदेशातून उगम पावतात, ही आपली खरी अडचण आहे. आपण आपली खरी अडचण कुठे ते ओळखलं पाहिजे. या कुंतल प्रदेशातून ज्या नद्या उगम पावतात बीड जिल्ह्यामध्ये, उस्मानाबादमध्ये किंवा आपल्या उत्तरेला अजिंठ्यामध्ये, या सगळ्या नद्यांचे जन्म दुर्दैवाने आवर्षण प्रवण क्षेत्रात आहे. तेव्हा आपल्या पुढे जे आव्हान आहे ते आव्हान पश्चिम महाराष्ट्राचं अनुकरण करण्याचं नाही आहे. त्यांच्या नद्या ह्या सह्याद्रीत उगम पावतात, त्यामुळे त्यांना मिळणारं निसर्गाचं वरदान हे वेगळं आहे. त्यामुळे आपण आपल्या इथल्या शेतीची व्यवस्था, दुग्ध व्यवसायाची, कुरणांची, नागरी पाणी पुरवठ्याची, ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था या एक वेगळ्या हवामानाच्या कप्प्यात करणार आहोत. वीज वापरामध्ये आणि सौरशक्तीचा कसा नेमका मेळ घालायचा याच्यासाठी अनेक देश धडपड करतायत, त्यांना काही प्रमाणात यशही येत आहे. सौर ऊर्जेचं विजेत रुपांतर करणं, त्याचा संचय करण्याच्या व्यवस्था निर्माण करणं आणि दर 20 किलोमीटरवर बॅटरी बदलता येईल अशी व्यवस्था करून वाहन व्यवस्था उभी करणं, अनेक ठिकाणी चांगले आणि यशस्वी प्रयोग चालू आहेत. मी एका प्रयोगाचा फक्त उल्लेख केला. अशा व्यवस्था आपल्याला उभारायला लागते, कारण पेट्रोलियमची आयात हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरचा एक मोठा ताण आहे आणि तो ताण आपल्याला केवळ मराठवाडा म्हणूनच नव्हे तर एकंदरीतच कमी करायचा आहे. आणि ज्यावेळेला आपण आपल्या विकास व्यवस्थेमध्ये संचार व्यवस्था वाढवण्याचा विचार करू, त्यावेळेला आपल्याला त्यात सौर ऊर्जा कशी आणता येईल, कारण जो आपला एक क्षमतेचा चांगला भाग आहे. सौर ऊर्जेची उपलब्धता ही ज्या प्रदेशांना चांगली आहे त्यात आपण आहोत. तर ही जी नैसर्गिक अनुकूलता देणारी समृद्धी आहे, ही समृद्धी टिकाऊ आणि चिरकालीन आपल्याला पुढे नेणारी असते. त्या दृष्टीने आपल्याला आपल्या सगळ्या सामाजिक व्यवस्थेचा, राजकीय व्यवस्थेचा आढावा घ्यायला पाहिजे आणि तो आढावा घेऊन येत्या काळात आपण अधिक उमेदीने आणि भाईंचा जो उत्साह असायचा त्याच उत्साहाचं अनुकरण करून मार्गस्थ होऊया एवढी विनंती करून आजचा थांबतो.
ज्येष्ठ जलतज्ञ माधवराव चितळे यांनी मराठवाड्याच्या भविष्यकालीन विकासाच्या वाटा या विषयाच्या अनुषंगानं केलेल्या भाषणाचा संपादित अंश प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते रमेश जायभाये, निर्मिती सहाय्य रविकुमार कांबळे. Thank you.